पारनेर तालुक्यात पाडळी दर्या येथील थोरात परिवारात ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे आज सोनपावलांनी घरोघरी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी सुहासिनींनी विधिवत पूजेने महालक्ष्मीच्या मुखवट्यांची स्थापना केली. सकाळपासून महालक्ष्मीच्या आगमन प्रसंगी सुहासिनींची लगबग सुरू होती. देवीच्या स्थापनेच्या जागेवर रंगरंगोटी करून रंगीत पडदे लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. महालक्ष्मीला सुंदर साज शृंगार केल्यानंतर महालक्ष्मीच्या समोर पंचपक्वांनाचे ताट भोग लावण्यासाठी ठेवले होते. ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी रांगोळी ठशाचे सोनपाऊल काढण्यात आले. नंतर नैवेद्य अर्पण करण्यात आला. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या निमित्ताने सुवासिनींनी हळदी कुंकू पानसुपारीसाठी घरी जाऊन निमंत्रण दिल्याने पानसुपारी हळदी कुंकू घेण्यासाठी सुवासिनींनी हजेरी लावली होती. महालक्ष्मीच्या आगमन प्रसंगी उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. एकदाचे कोरोनाचे संकट जाऊ दे, पूर्वीचे वैभव प्राप्त होऊ द्या असे साकडे सुवासिनींनी महालक्ष्मीला घालताना दिसत होत्या. माझे नाव शुभांगेश्वर थोरात, मुक्काम पोस्ट पाडळेदर, या तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा गौरी गणपतीचा सण सर्वजण आनंदाने संपन्न करत आहोत. आम्ही सुद्धा गेली अनेक वर्ष हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपन्न करत आहोत. आमच्या गावात आमच्या घरच्या एकमेव गौरी असल्यामुळे सर्व गावातील सुवासिनी गौरीच्या हळदी कुंकवासाठी जमतात. याही वर्षी कोरोनाचं संकट सगळ्यांवरच आहे, त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने हा गौरी गणपतीचा सण साजरा करत आहोत आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत की कोरोनाचे संकट लवकरात लवकर निवारण होऊन सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे हीच प्रार्थना. रामकृष्ण आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पाडळी दर्या.